तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. एकीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चा आता मातोश्री परिसरामध्ये दाखल झालेला आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे आता मातोश्री निवासस्थानावरून रवाना होत आहेत. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यामध्ये ते झालेल्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत, तिथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत आणि पुणे दौऱ्यासाठी आता आदित्य ठाकरे हे रवाना झालेले आहेत. तर याच ठिकाणी आपण पाहतोय की मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते देखील रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मातोश्री परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे, मात्र दुसरीकडे आता आदित्य ठाकरे हे पुणे दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. पुण्यामध्ये खडकवासला धरणाचं पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागरिकांसोबत पुणेकरांसोबत संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे हे आता पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांची एकीकडे गाडी बाहेर पडत असताना दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही प्रकरणांवर आता 7 ऑगस्टला सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून स्पष्ट. नवाब मलिक यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम, हायकोर्ट निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहणार. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक, राज्यातील विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. मनसेचे मुंबईतील 36 पैकी 18 संभाव्य उमेदवारांची यादी समोर, शेवडीतून बाळा नांदगावकर, भायखळ्यातून संजय नाईक, वरळीमधून संदीप देशपांडे यांचं नाव, तर ही यादी सोशल मीडियावर फिरणारी, देशपांडेंचं स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीस जे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या दारावर जावं नाही, उद्धवजींच्या दारावर काय काम आहे? उद्धवजी काय करणार आहे? उद्धवजी थोडी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला असं वाटतं सरकारची भूमिका घेईल तिला आम्ही पाठिंबा देऊ, अशी आमची भूमिका आहे. सरकारची भूमिका घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. असं थोडी वेळ घेऊन आलं पाहिजे, असं थोडी असं ते आले उद्धव ठाकरे भेटतात, असं थोडी असतं काय, असं थोडी असतं, नीट आलं पाहिजे बोलायला भेटायला, त्याला काय प्रॉब्लेम? शरद पवार आम्हाला भेटले, मला वाटतं हे लोक कोण आहेत? अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे तो नेहमी विखे, ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे. तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, हे विखे विखेचेच बॅनर लावत असतात. तो काय बिलकुल बिलकुल मुद्दाम केलं जात आहे. हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, हा विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्या लोकांचे लावतो, तो आहे तो. बिलकुल असंच आहे. दोन दिवसापूर्वी विधान केलं की मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, त्या दिशेने वाटचाल आहे, तर काय या सगळं मराठा आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातो? बिलकुल राजकारणच केलं जात आहे ना. माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ, असं आम्ही सांगितलेलंच आहे ना. सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे. यांना ते डोक थोडस असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडे विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बंगल्यावर गेलं पाहिजे. असं काही खोटं बोलतात मग आता करा म्हणा ना. मला वाटतं सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या आहे शिवसेनेच्या. वारंवार आमची भूमिका काय, आमची भूमिका काय, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे. मराठा आरक्षणाचा ज्यास विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, त्यामुळे आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे. असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे, ती आहे नाही आहे, तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना. मी बोलतो ना, ते कोण आहेत, कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतायत. रमेश केरे यांच्यावर अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेला आहे. रमेश केरे हा भाजपचा माणूस असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. रमेश केरे पाटलांनी सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये जावं असं देखील अंबादास दानवे म्हणाले. तर आता रमेश केरे यांची भेट घेण्यासाठी स्वतः अंबादास दानवे पोहोचलेत. उद्धव ठाकरे हे
साईबाबाचा वेळ घेतला पाहिजे, असं तुम्ही भेटले, साहेबांची तब्येत कशी आहे काय असं कसं? हे दोन चार दिवस अगोदर आणि आमची भूमिका स्पष्ट होती का नाही? नेहमी विचारायची भूमिका कोणती स्पष्ट? सर्वपक्षीय आज मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे, हे सकल मराठा समाजाची मागणी. पक्ष प्रमुखांची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भेट. ठीक आहे ना, मग हे काय पद्धत? चार पाच जण या, आम्ही बोलू, त्याला काय प्रॉब्लेम? साहेबांशी बोलू चल ना, काय हरकत? माझं थोडी झालं असतं सगळं आणि स्पष्ट स्पष्ट आहे शिवसेना. तुम्ही माझं तर मध्ये मुंबई आपलं काय सांगतो? उद्धव साहेबांच्याच घरा जाऊन एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसांकडे जातो तुमचा समाज काय करणार? तिथूनच सुरुवात नाहीये बरं का? उद्या पवार साहेब, नाना पटेल साहेब, जाऊ दे या तुम्ही लोक, तुम्हाला कोणी पाठवलं काय सगळ्यात सांगत? दानू साहेब काय सांगाल? कोणी पाठवलंय? आम्हाला कोणी पाठवलं नाही दादा. कोणी काय सांगा? साहेबांशी बोलत चार पाच जणांना बोलू, साहेबाला विचारतो, आपण शांत आहेत व्यवस्थित. आपण शिवसेनेचा आहे, शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे. सगळं झाला, तुम्ही भाजपचं सांगून तुम्ही आले असेल मग आता भेटणार पण हे पण सांगतो. आता मनोज जरांगे झालं की आमचा काही संबंध नाही, भूमिका माहिती आहे तुम्हाला. जरून झोपायला जागी आहे दादा, मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीपासून बघताय काय माहिती? आमची भूमिका माहित नाही तुम्हाला आज तुम्ही बघताय आमची भूमिका? आता सांगतो मी पक्षाचा नेता, मी सांगतो. आता तुम्ही काय म्हणले का आम्हाला कोणी पाठवलं? कोणी पाठवलं आम्हाला? विचारलं मी कोणी म्हणजे मनोज जरांगेनी पाठवलं का असं मला विचारायचं? मला सांगा डोके अरके सनी तो आपण समाजात काम करतो. आम्ही नाही करत, सगळं बघितलेलं आम्ही नाही करत. दानवे साहेब काय वाटतं तुम्हाला? नाही मी बोलतो साहेबांशी, साहेबांना चार पाच जणांना बोलून काय वाटतं? अंबादास जानवे, अंबादास जानवे भेट घेतलेली हे बघा कसं राहतं माहितीये का? सुरुवातीपासून सांगत आलेलं तुम्हाला, आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे. काय आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणून झाली आहे. पोस्टर लावतात असा देखील आरोप आहे. अहो मला सांगा बरं का, मराठा क्रांती ठोक मोर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या किती विरोधात आंदोलन केलेलं आहे? मी लॉंग मार्च आणलं होता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात. आम्ही सगळ्यात मोठा लॉंग मार्च मराठा क्रांती ठोक मोर्चा जो लॉंग मार्च आणला होता माहितीये का? आता हे पक्ष यांचं म्हणणंच आहे, हे सरकार कसं माहिती काय? हे असलं ते म्हणणं यांनी पाठवलं, ते म्हणलं त्यांनी पाठवलं काय? यांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची नाही, हे उडवाउडीची उत्तर देत राहणार. ते म्हणतात आम्ही वारंवार आहे ती आमची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे, आम्ही मराठा मोर्चाच्या पाठीमागे आहोत. कोणती भूमिका स्पष्ट केली? भूमिका मराठा मंत्रालय यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला. हो बिलकुल जाणीवपूर्वक. अंबादासजी एक मिनिट नेमकं बोलणं झालं तुमचं या आंदोलकांशी? मी त्यांना विचारलं भेटायला काय साहेबांशी वेळ घेऊन आले होते का बरं का, हे विचारलं मी आणि तुमची भूमिका म्हणलं. आमची भूमिका तर स्पष्ट आहे ना, जगाला माहित आहे शिवसेनेची भूमिका. त्याच्यामुळे ही भूमिका वारंवार स्पष्ट करा काय.